झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा. साक्री तालुक्यातील देशिरवाडे शिवारातून तब्बल 1,19,00,000 गांजा हस्तगत. मुख्य आरोपी फरार तर एका संशयिताला अटक. स्थानिक गुन्हे शाखा आणि पिंपळनेर पोलिसांची धडक कारवाई. अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. याच पार्श्वभूमीवर साक्री तालुक्यातील देशिरवाडे शिवारातील मोहन देवचंद साबळे याच्या शेतात ट्रॅक्टरमध्ये गांजा लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखा तसेच पिंपळनेर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता तब्बल 545 किलो वजनाचा म्हणजेच 1,19,00,000 गांजा या ठिकाणी आढळून आला. गांजा ह्या अतिशय हानिकारक अंमली पदार्थांची अशा प्रकारे साठवणूक करणे हा मोठा गुन्हा आहे. या शेताचा मालक मोहन देवचंद साबळे हा या प्रकरणाचा मुख्य आरोपी असून घटनास्थळी एक संशयित पोपट ओंकार बागुल हा आढळून आला. या संशयिताला पोलिसांनी अटक केली असून आरोपी मोहन साबळे हा फरार आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, धुळे ग्रामीण उपविभागीय अधिकारी श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते. मुख्य आरोपीचा लवकरच शोध घेऊन या प्रकरणावर ठोस कारवाई करण्यात येईल अशा प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिल्या. पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये देश शिरवाडे या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गांजाची साठवण केलेली आहे अशी एक टीप आम्हाला मिळाली होती. त्या अनुषंगाने NCBच्या टीमला आम्ही इथं रवाना केला असता त्याच्यामध्ये एक ट्रॅक्टर उभा होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला 18 प्लॅस्टिकच्या कोण्यांमध्ये 542 किलो हा गांजा आपण त्याच्यामध्ये पकडलेला आहे. त्याची मार्केटची किंमत साधारणतः 1,19,00,000 रुपये आहे आणि 6 लाखाचा ट्रॅक्टर आहे. असा 1,25,00,000 माल आपण हा जप्त केलेला आहे. त्याच्यामध्ये एक आरोपी आपण अटक केलेला आहे, त्याचं नाव आहे पोपट ओंकार बागुल. हा रायकोट तालुका साक्री येथील राहणारा आहे आणि हा त्या शेतामध्येच काम करत होता. परंतु याच्यामध्ये मुख्य जो आरोपी आहे त्याचं नाव आहे मोहन देवचंद साबळे, राहणार पिंपळनेर तालुका साक्री. हा फरार आहे. त्याच्या अटक करून त्याच्यामध्ये आपल्याला कोणी हा माल कुठून आला होता, कुठे चालला होता, कुठे कुठे साठवण करणार होती, याच्यामधले जे काही लिंक्स आहेत त्याचे आपण तपासामध्ये निष्पन्न करून त्याप्रमाणे कारवाई करणार आहोत. पोलीस प्रशासनाने अंमली पदार्थांवर आठवडाभरात केलेली ही दुसरी मोठी कारवाई असल्याने याचे सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसते. प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, धुळे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.